नमस्कार, मी विशाल परदेशी। सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। राज्यात आता हळूहळू ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून येताना दिसतात। आज राज्यामध्ये 8 नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 28 वर पोहोचली आहे। राज्यात आज आढळलेल्या 8 ओमायक्रॉन बाधितांमध्ये मुंबईत 7 जण आणि वसई विरारमधील एका रुग्णाचा समावेश आहे। त्यामुळे मुंबईत एकूणच राज्यात आपण बघितलं तर ओमायक्रॉनचे एकूण रुग्ण हे 28 झालेले आहेत आणि मुंबईत देखील विरारमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळलेला आहे। त्यामुळे आपण काळजी घेणं फार आवश्यक आहे। कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं आवश्यक आहे, कारण अजूनही कोरोनाचं संकट जे ते मिटलेलं नाही आहे। कोरोनाबाधितांची संख्या जी ती वाढताना दिसते आणि त्यात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता आणखीन वाढली आहे। म्हणजे याची लक्षणं सौम्य असली तरी हा जो विषाणू आहे किंवा हा व्हेरियंट जो आहे तो अत्यंत वेगाने लोकांना बाधित करतो। म्हणजे एक व्यक्ती एकाच वेळी साधारण 20 ते 30 लोकांना अंदाजे बाधित करू शकतो अशी त्याची जलद गतीने पसरण्याची ताकद आहे। त्याच्यामुळे आपण काळजी घेणं फार आवश्यक आहे। पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्या दर्शकांना आवाहन करत आहे की मास्क वापरणं अनिवार्य आहे, गर्दीत जाऊ नका, सॅनिटायझरचा वापर करा, हे सगळे नियम पाळणं आवश्यक। आणि सगळ्यात महत्त्वाचं, दोन लसींचा डोस जो आहे तो पूर्ण झालेला आवश्यक आहे।